रंगमंचावर एकटा असूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा कलाकार हा ताकदीचा मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा अभिनय लक्षवेधी असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि कल्पना कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यंदाचे या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल दरवर्षी वेगवेगळ्या नाट्य स्पर्धेचे आयोजन करतात. रंगमंच आमचा, कलाविष्कार तुमचा असे म्हणत अटल करंडक एकांकिका स्पर्धा, मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा, एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन केले जाते. या कलाकारांच्या आविष्काराला दाद दिली जाते. या स्पर्धा राज्यस्तरीय पातळीवर होतात. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून वेगवेगळ्या नाट्य संस्था यात सहभागी होतात. यावेळी मयुरेश नेतकर, कल्पना कोठारी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, श्याम फुंडे, अनिल भगत, अमरीश मोकल, चिन्मय समेळ, पर्यवेक्षक अंकित म्हात्रे, संदीप रेडकर, अभिषेक पटवर्धन, अमोल खैर, गणेश जगताप, वैभव बुवा, निखिल गोरे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. या इथे एक पात्री अभिनय स्पर्धा ही आपण आयोजित करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे गेल्या 15 वर्षांपासून आपण या इथे महाराष्ट्र राज्यस्तरीय अशी अटल करंडक स्पर्धा ही आपण आयोजित करत असतो. अतिशय मोठी झालेली, नावाजलेली अशी ही स्पर्धा आणि खरोखर ज्याच्यामुळे पनवेलचं नाव हे महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे. आज पूर्ण महाराष्ट्रातून 110 जास्त एकांकिका ह्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. एक मोठा मान हा त्या निमित्ताने ह्या पनवेलला लाभलेला आहे. एक राज्यस्तरीय अशी स्पर्धा घेण्यासाठी ज्याला पनवेल महानगरपालिकेचं सुद्धा तेवढंच पाठबळ हे लाभत असतं. आणि आमच्या आधारस्तंभ कल्पनाताई ह्या नेहमीच या ही स्पर्धा ही चांगल्या प्रकारे पार पडावी, ही चांगल्या त्याला दर्जा हा खरोखर राज्यस्तरीयचा असावा. माननीय आमदार पाशांतराव ठाकूर जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मनामध्ये असलेले ते ज्या दर्जासाठी नेहमीच सांगतात ते या इथे प्रयत्न करत असतात त्या दर्जाला साजेशी अशी स्पर्धा व्हावी यासाठी कल्पनाताई नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि ह्यामध्येच मग किमान 5000 जास्त स्पर्धक हे या इथे भाग घेत असतात. परंतु ही स्पर्धा करताना मग आम्हाला नेहमीच आम्हाला जाणवतं की आपण हे सर्व करतोय ह्याच्यामुळे नागपूरची कुठली संस्था असेल, कुठली लातूरची संस्था असेल, कुठली कोल्हापूरची संस्था असेल, कुठली सिंधुदुर्गची संस्था असेल, कुठली मुंबईची स्पर्धा संस्था असेल त्यांना व्यासपीठ भेटतं, ज्याच्यामुळे त्यांना त्यांची कलाकारी हे सतत त्यांना इथं सादर करता येते किंवा त्यांना त्या ती जी कलाकृती आहे कलाकृती सादर करण्यासाठी त्यांना मग सांगतात त्या इथे त्याला प्रयत्न करता येतात. आणि ह्यामुळे त्यांना एक चांगल्या प्रकारचं असं व्यासपीठ त्यांना प्राप्त होतोय. आणि ह्यामध्ये नक्कीच मात्र सांगतो आपण पनवेलसाठी आपण किती प्रयत्न करत आहोत हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. रायगड जिल्ह्यासाठी किती आपण प्रयत्न करत आहोत हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग सांगतो जर आपल्याला ह्या अशा अटल करंडक स्पर्धा असेल किंवा आणखी इतर महाराष्ट्राच्या इतर नावाजलेल्या स्पर्धा आहेत या स्पर्धांमध्ये या रायगड जिल्ह्यामधून पनवेलमधून चांगले चांगले कलाकार या इथे घडावेत आणि त्याद्वारे या इथे तरुणांना जास्तीत जास्त संधी भेटावी यासाठी आपण काय करत आहोत. मुळामध्येच हे जे सर्व चाललेलं आहे ते काही फक्त आणि फक्त कलाकारच तयार व्हावे त्याच्यासाठी नाही तर ही कला हे चांगलं असं माध्यम आहे ज्याच्यामुळे आपल्याला आपली स्वतःचं व्यक्तिमत्व विकास हा आपल्याला घडवता येतो. व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी त्यासाठी परफॉर्मिंग आर्ट हे अतिशय चांगलं असं माध्यम आहे आणि ह्याद्वारेच आपल्याला
आपल्याला आपलं व्यक्तिमत्वाचं आपल्याला असलेला कमीपणा आपल्यामध्ये असलेला हा संत आपल्याला तो संत आपल्याला त्याचा शोध घेता येतो. आपल्यामध्ये असलेला चांगलापणा चांगलेपणा जो असेल चांगलेपणाचा गुण असेल तो आपल्याला आणखी त्याला अजून उजाळा देता येतो. कारण मुळामध्येच आपण पाहतो की आजचं युग हे संत हे एक कॉम्पिटिटिव्ह असं हे युग आहे, हे स्पर्धेचं असं युग आहे. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये मग जोपर्यंत आपल्यामध्ये चांगल्या प्रकारच्या संवादाची संत आपल्यामध्ये क्षमता असेल तरच आपण या दुनियेमध्ये आपण या जगामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि त्यासाठीच म्हणूनच परफॉर्मिंग आर्ट हा अतिशय चांगला असं माध्यम आहे असं आमचं सर्वांचंच मत आहे. आणि त्यासाठी आपण या इथे पनवेल आणि रायगड जिल्हा हा या परफॉर्मिंग आर्टमध्ये नाट्य क्षेत्रामध्ये तो पुढे यावा या इथे जास्तीत जास्त या इथे तरुणांना आणि सर्वांनाच या इथे इथं संधी भेटावी म्हणूनच हे सर्व आपण प्रयत्न करत आहोत. आणि त्यासाठीच या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ह्या एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त या इथे तरुणांना आणि सर्व नागरिकांना संधी देता यावी म्हणून ही स्पर्धा आपण आयोजित करत असतो.